Hello friends, welcome to my channel, myself Mrs. Sonali Dev. Today we will see how to create website using WordPress in Marathi. आजचा हा व्हिडिओ आपला मराठीमध्ये इतक्यासाठी आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मातृभाषेमध्ये शिकतो तेव्हा ती आपल्या खूप चांगली लक्षात राहते आणि आपल्याला खूप पटकन समजते. म्हणूनच आजचा माझा हा प्रयत्न आहे की तुम्हाला वेबसाईट कशी तयार करायची हे मी शिकवणार आहे बाय युझिंग वर्डप्रेस बट इन मराठी. वर्डप्रेस हे एक वेबसाईट मॅनेजमेंट टूल आहे जे की ओपन सोर्स आहे आणि आपण ते फ्रीली यूज करू शकतो. ओके, तर वेबसाईट क्रिएट करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक ब्राउजर ओपन करून त्याच्यामध्ये वर्डप्रेसच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तर मी इथं ब्राउजर ओपन केलेला आहे आणि इथं मी आता टाईप करेन wordpress.com. सो यामुळे आपले आता वर्डप्रेसचे पेज ओपन होईल. ही मी ऑलरेडी क्रिएट केलेली साईट आहे, ती मी लॉग आउट करते जेणेकरून आपल्याला नवीन साईट. ओके, सो जेव्हा तुम्ही wordpress.com हे ब्राउझरमध्ये एंटर कराल तेव्हा तुम्हाला अशी साईट ओपन होईल. आता तुम्हाला गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड इथं तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे, तुमचा ईमेल आयडी, त्याच्यानंतर तुमचं युजर नेम, आणि पासवर्ड. हा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला वर्डप्रेसच्या साईटवरती लॉग इन करण्यासाठी लागणार आहे, कारण आपण एकदा इथं वर्डप्रेसच्या वेबसाईटवरती लॉग इन केलं आणि आपली वेबसाईट क्रिएट केली की त्यानंतर तुम्ही वर्डप्रेसवरती डायरेक्ट लॉग इन इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमचा हा युजर नेम आणि पासवर्ड देऊन तुम्ही वेबसाईटवरती लॉग इन करू शकता. ओके, आता आपला युजर नेम आणि पासवर्ड त्यानं घेतलेला आहे. आता आपल्याला इथं आपण जी साईट क्रिएट करणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. What would you like to name your site? आपल्या साईटचं नाव द्यायचं आहे, जसं की मी इथं देईन देव सोनाली. तुमची साईट कशाबद्दल असणार आहे? तर माझी साईट एज्युकेशनबद्दल असेल तर मी एज्युकेशन लिहीन. What is primary goal to have your site? So share ideas, experience. Okay? तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जे काही ॲप्लिकेबल असेल ते यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. कंटिन्यू. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या साईटच्या नावासाठी, जसं की आपण कोणती पण साईट ओपन करताना इथं वरती आपल्याला त्याचं नाव टाकावं लागतं, जसं google.com, wikipedia.com, तसं आपण आपल्या वेबसाईटला एक नाव देत आहोत आणि जे की बाकी कुठल्याही वेबसाईटपेक्षा युनिक असलं पाहिजे. आणि त्यासाठी जसं इथं एक्झाम्पल दिलेलं आहे http:example.com, ह्याच नावामुळं तुमची वेबसाईट बाकीच्या वेबसाईटपासून वेगळी ओळखून येणार आहे. त्याच्यामुळे इथे मी आता सिम्पल सॅम्पल म्हणून नाव देते देव सोनाली. जेव्हा मी नाव देईन तेव्हा ते मला वेगवेगळे सजेस्ट करेल, devsonali.com, dev-sonali.blog. त्यापैकी devsonali.wordpress.com हे जे आहे हे फ्रीली अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये wordpress.com येतं शेवटी, ते मी सिलेक्ट करेन. ओके, त्यानंतर हा बेस्ट फॉर स्टुडंट प्लॅन, फ्री प्लॅन जो आहे तो मी सिलेक्ट करती आहे. ओके, आता मला ईमेल आयडीवरती व्हेरिफिकेशन येईल, जो की मी ईमेल आयडी ह्याच्यावरती लॉग इन करताना अकाउंट क्रिएट करताना दिलेला होता. तर तो मला आता ईमेल आयडी ओपन करावा लागेल आणि मग मला त्याच्यावरून
कन्फर्मेशन मेल वरती क्लिक करावे लागेल. हे माझे जीमेल ओपन झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मला आता wordpress.com ची ॲक्टिवेटची लिंक आलेली आहे. ॲक्टिवेट ओके, तर आता मी इथं क्लिक करेन कन्फर्म नाव आणि त्यामुळे माझं आता ईमेल आय डी व्हेरीफाय होईल आणि मग माझं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट होईल. ओके, आता इथं माझं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालं आहे. युअर साईट हॅज बीन क्रिएटेड. ओके, आता ही माझी साईट आहे, हे बघा माय साईट देवसोनाली devsonali.wordpress.com. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आपण वेगवेगळ्या थीम्स कस्टमाइज करू शकतो. इथं आपल्याला त्याच्यासाठी कस्टमाइजवर क्लिक करायचं आहे. थीम्स हे तुम्हाला वेगवेगळ्या थीम्स दाखवेल, त्यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. आता जसं की मी हे एज्युकेशनसाठी बेसिकली साईट माझी क्रिएट करत आहे, त्यामुळं मी एज्युकेशन रिलेटेड थीम सिलेक्ट करेन. जसं की समजा मी ही थीम सिलेक्ट केली आणि मग ही ॲक्टिवेट केली. तर आता ही माझी साईट क्रिएट झालेली आहे. तुम्हाला जर बघायची असेल की ही साईट कशी दिसेल तर तुम्ही इथं व्ह्यू साईटवरती क्लिक करू शकता आणि इथं ही माझी साईट क्रिएट झालेली आहे. तर ही साईट अशी माझी लोकांना दिसणार आहे. ओके, तर हे माझ्या वेबसाईटचं नाव, बाय डिफॉल्ट इथं दोन मेन्यू दिलेले आहेत, होम आणि कॉन्टॅक्ट. आपण सध्या होम पेजवरती आहे आणि एका एक पहिला ब्लॉग ह्याच्यावरती येतो जर्नी बिगिन्स नावाचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये समजा आता आपल्याला अबाउटमध्ये आपल्याला ठीक आहे हे इतकं आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर होम आणि कॉन्टॅक्ट हे दोन आहेत पण सध्या कॉन्टॅक्टमध्ये काहीच नाही आहे. जसं की मी इथं क्लिक केलं कॉन्टॅक्टमध्ये तर काहीच येत नाही. समजा मला इथं काही कस्टमाइज करायचं आहे किंवा इथं होम आणि कॉन्टॅक्टच्या ऐवजी ह्याच्या बरोबर मला अजून एक पेज ॲड करायचं आहे जे की मला अबाउट मी हे माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणारं पेज असेल, तर नवीन पेज ॲड करण्यासाठी मी इथं जाईन साईट पेजेस आणि ॲड. पेजचं नाव आता मी इथं देणार आहे. पेजचं नाव समजा अबाउट मी, हे झालं पेजचं नाव. आणि तुम्हाला जे काही तुमच्या पेजवरती ॲड करायचं आहे ते कंटेंट्स इथे येतील. तर माय सेल्फ मिसेस सोनाली दे हे केल्यानंतर हे पेज मला पब्लिश करावं लागेल आणि पब्लिश केल्यानंतर ते अवेलेबल होईल. ओके, मी पहिल्यांदा ह्याचा प्रिव्ह्यू बघते. प्रिव्ह्यू बघताना हे पेज मला असं दिसेल अबाउट मी आणि मग जे काही खाली दिलंय माय सेल्फ मिसेस सोनाली देव हे असं दिसेल. हा प्रिव्ह्यू झाला पण अजूनही आपण ते पब्लिश केलेलं नाही. जेव्हा मी पब्लिश करेन तेव्हाच ते वेबसाईटवरती अवेलेबल होईल. ओके, आता हे पब्लिश मी केलेलं आहे पण आता व्ह्यू साईटमध्ये ते मला डायरेक्टली इथं दिसणार नाही, कारण कोणत्याही पेजला जाण्यासाठी त्याची लिंक प्रोव्हाइड करणं हे अपेक्षित असतं. त्यामुळं
आता माझ्या समजा मी इथं साइट पेजेस मध्ये गेले तर मला तीन पेजेस दिसतात, ब्लॉग्स, ब्लॉग पोस्ट जे की आपलं बाय डिफॉल्ट होम पेज आहे, अबाउट मी जे की मी आता ऍड केलं, आणि कॉन्टॅक्ट जे की बाय डिफॉल्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं. पण ह्या अबाउट मी पेजला हे पेज आहे माझं, पण मी ते कुठंही मेन्यूमध्ये ॲड केलेलं नाही. तर हे अबाउट मी पेज मेन्यूमध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला परत कस्टमाइजमध्ये जावं लागेल. कस्टमाइजला क्लिक केलंय मी, थीम्सला नाही, कस्टमाइजला क्लिक केलंय. कस्टमाइजला क्लिक करून मेन्यू, क्रिएट न्यू मेन्यू. ओके, क्रिएट न्यू मेन्यूमध्ये तर मला इथं द्यायचं आहे अबाउट मी किंवा अबाउट अस. अबाउट अस तर मेन्यू लोकेशन कुठं पाहिजे, तर हेडरला. समजा कन्सिडर करा की आपण ह्या मेन्यूवर क्लिक करून ह्या पेजवरती आलेलो आहे, आणि आता आपल्याला जे अबाउट अस आहे ते इथंच होम कॉन्टॅक्टच्या साईडला आपल्याला अबाउट अस ॲड करायचं आहे. त्या केसमध्ये आपण ह्या प्रायमरीवर क्लिक करणार आहे. प्रायमरी मेन्यूमध्ये माझं फर्स्ट आहे होम, सेकंड आहे कॉन्टॅक्ट, आणि मग मी तिथंच थर्ड मेन्यू ॲड करणार आहे, आणि तो म्हणजे आहे अबाउट मी. ओके, अबाउट मी. अबाउट मी इथं आता ॲड झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर अबाउट मी पेज मध्ये, ओके, अबाउट मी पेज, समजा जर आपल्याला हे रिऑर्डर करायचं असेल, जसं मला होम पहिला पाहिजे आहे, मग अबाउट मी पाहिजे, आणि मग कॉन्टॅक्ट पाहिजे, तर आपण इथं रिऑर्डर करू शकतो. आणि हे अबाउट मी वरती घेतलं आणि कॉन्टॅक्ट खाली आलं, डन म्हटलं, तर इथं होम, अबाउट मी आणि कॉन्टॅक्ट ह्या पद्धतीनं आपण हे मेन्यूज रिऑर्डर करू शकतो. म्हणजे आता माझं अबाउट मी हे मेन्यू ॲड झालेलं आहे. या ठिकाणी अबाउट मी ॲड करून पब्लिश्ड म्हणून क्लिक केल्यानंतर हे अबाउट मी लिंक इथं ॲड झालेली आहे, आणि ती आता आपल्याला अबाउट मीच्या पेजला घेऊन जाणार आहे. ते आपण इथं चेक करू शकतो. अबाउट मी व्ह्यू साईट इथं, आणि जेव्हा मी अबाउट मीवर क्लिक करते तेव्हा मला इथं खाली हे अबाउट मीचं पेज ओपन होत आहे. ह्या पद्धतीनं आपण पेज क्रिएट करून ते मेन्यूमध्ये ॲड करू शकतो. दुसरी गोष्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो म्हणजे ब्लॉक. जे पेजेस आपले स्टॅटिक पेजेस आहेत ते आपण साईट पेजेस म्हणून ॲड करणार आहे, आणि जी आपली इन्फॉर्मेशन वारंवार चेंज होणारी आहे ती, किंवा आपल्याला काही अनाउन्समेंट करायचे आहे, तर त्या आपण ब्लॉग पोस्ट म्हणून ॲड करणार आहे. तर जे काही आपण ब्लॉग पोस्ट ॲड करतो ते बाय डिफॉल्ट आपल्या होम पेजवरती डिस्प्ले होतात. तर एखादा नवीन ब्लॉग ॲड करण्यासाठी ॲड अबाउट क्रिएटिंग वेबसाईट, दिस इज माय फर्स्ट वेबसाईट, so this is my one block, okay, I will preview it and to mala dakhvel ki he kasa disel. so te asa disnar ahe. close kele ani publish kele. jo paryanta mi publish karnar nahi to paryanta te mala site varti update honar nahiye. mi he publish kele ani publish kelyanantar आता मी माझी साईट परत चेक केली तर मला इथं माझा ब्लॉग दिसेल, अबाउट क्रिएटिंग वेबसाईट, दिस इज माय फर्स्ट वेबसाईट. त्यामुळं कोणतीही गोष्ट ॲड केल्यानंतर पब्लिश करायला विसरू नका. जोपर्यंत तुम्ही पब्लिश करत नाही तोपर्यंत ते साईटवरती डिस्प्ले होणार नाही. समजा तुम्हाला एखादी इमेज किंवा एखादी फाईल शेअर करायची असेल तर ती तुम्हाला आधी मीडियामध्ये ॲड करावी लागते. समजा मला एखादी इमेज ह्याच्यावरती पोस्ट करायची आहे तर मी करेन मीडिया ॲड. समजा मला एखादी इमेज
ऐड करायची आहे। समजा मला ही इमेज ऐड करायची आहे परम्युटेशन पार्ट 2, तर ती इमेज इथं आता ऐड झाली। ऐड होते आहे। आपली ही इमेज आता इथं आपल्या मीडियामध्ये ऐड झालेली आहे। आता मला ती समजा ब्लॉग्स मध्ये टाकायची आहे, तर मी ब्लॉग्स मध्ये जाईन। समजा मला ह्याच्याच खाली ती ऐड करायची आहे, दिस इज माय फर्स्ट वेबसाइट, बिलो इज इमेज ऑफ परम्युटेशन एक्झाम्पल, तर मी ती इथून ऍड करू शकते, ऍड मीडिया, आणि ही इमेज मला सिलेक्ट करायची आहे, इमेज इन्सर्ट। आता ती इमेज इथं इन्सर्ट होईल। पण आता बघा, ही इमेज मी इथं इन्सर्ट केलेली आहे आणि आता मी माझी साईट बघती आहे, तर मला साईटवरती काहीही चेंजेस दिसणार नाही, कारण मी ही इमेज फक्त ऍड केली आहे आणि पब्लिश केलेली नाही। आता माझा पोस्ट मला असाच दिसतोय, अबाउट क्रिएटिंग वेबसाईट, दिस इज माय फर्स्ट वेबसाईट। आता जेव्हा मी ह्याला अपडेट म्हणेन किंवा पब्लिश, जर फर्स्ट टाईम असेल ब्लॉग तर तुम्हाला पब्लिशचा ऑप्शन दिसेल, समजा ऑलरेडी ब्लॉग क्रिएटेड आहे तर तुम्हाला अपडेटचा ऑप्शन दिसेल। आता मी अपडेट केलं आणि आता मी जर रिफ्रेश केली ही साईट, तर आता मला इथं चेंजेस दिसतील। अबाउट क्रिएटिंग वेबसाईट त्याच ब्लॉगमध्ये, दिस इज माय फर्स्ट वेबसाईट, ब्लॉग बिलो इज अ इमेज ऑफ परम्युटेशन एक्झाम्पल। सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे मीडियाज, म्हणजे वेगवेगळ्या फाईल्स, PDF फाईल्स किंवा वर्ड फाईल्स किंवा इमेजेस किंवा PPTs ह्या आपण शेअर करू शकतो। अशा पद्धतीनं इथं बरेचसे ऑप्शन्स आहेत। त्याच्यानंतर कस्टमाइजमध्ये तुम्ही तुमचं लोकेशन पण देऊ शकता, थीम ऑप्शन्स आहेत वेगवेगळे, कलर्स बॅकग्राऊंडसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, हेडर इमेजेस यामध्ये वेगवेगळ्या तुम्ही सिलेक्ट करू शकता। तेच आहे, परत हे सिलेक्ट केलं इकडं रिफ्लेक्ट होणार नाही, हे असंच्या असं आहे। जो जेव्हा तुम्ही हे पब्लिश म्हणाल, आता हे पब्लिश झालं आणि आता मग हे इथं आपल्याला दिसेल। अशा पद्धतीनं आपली ही पहिली वेबसाईट तयार झालेली आहे। आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपली वेबसाईट वर्डप्रेसमध्ये क्रिएट करायला विसरू नका। थँक्यू।